जळगाव महानगरपालिका भुसावळ नगरपालिका आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्रात आज 7 तारखेपासून ते 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलाय. भुसावळ शहरातील सर्व मुख्य मार्गांवर पोलीस बंदोबस्त तैनात असून रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून विचारपूस केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार जळगाव महानगरपालिका भुसावळ नगरपालिका आणि अमळनेर नगरपालिका या क्षेत्रात 7 तारखेपासून 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलंय. यामध्ये अत्यावश्यक मेडिकल आणि दूध वाटप सेवा वगळण्यात आल्या आहेत. भुसावळ शहरातील सर्व मुख्य मार्गांवर पोलीस बंदोबस्त तैनात असून रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांनी आज भुसावळ शहराला भेट देऊन विविध भागांची पाहणी केली. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका, अत्यावश्यक काम असेल तेव्हाच घराबाहेर पडा, तोंडाला मास्क लावा, शासनाच्या नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलं. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 7 दिवसासाठी 13 जुलैपर्यंत आपण कंप्लीट लॉकडाऊन घोषित केलेला आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार आपण सर्वजण इथे काम करत आहोत. पूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की त्यांनी विनाकारण घराच्या बाहेर न पडता अत्यावश्यक जसं की मेडिकल गरजा असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये, प्रशासनाला सहकार्य करावे आणि त्यामध्ये जर घराच्या बाहेर पडायची वेळ आलीच अत्यावश्यक गोष्टीसाठी तर मास्कचा कंपल्सरी वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नॉर्मचं फॉलो करावं आणि पोलिसांना सहकार्य करावं. पुढच्या 7 दिवसामुळं ही जी चेन आहे कोरोनाची इन्फेक्शनची ती ब्रेक होण्यास मदत होईल, त्यामुळं प्रत्येकाने सतर्क राहावं आणि घरात राहून सुरक्षित राहावं. सुनील अरांडके, SBN मराठी, भुसावळ.